आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, साईडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, जसं की तुम्ही लोक सर्वजण परिचित आहात, औरंगाबादच्या खंडपीठामध्ये या ठिकाणी जी आहे सुमोटो याचिका दाखल करण्यात आलेली आहे। त्या याचिकेच्या संदर्भामध्ये मागे देखील बऱ्याचशा सुनावण्या झालेल्या आहे आणि आपल्यापर्यंत आतापर्यंत जेवढ्याही गुड न्यूज आलेल्या आहेत तेवढ्या गुड न्यूजला जी आहे ती सुमोटो याचिका कारणीभूत ठरलेली आहे। उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो आहे की ज्या वेळेस सुमोटो याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये पडली होती, त्यानंतर जे आहे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीच्या नंतर शिक्षक भरती करणं किती महत्वाचं आहे, किती इम्पॉर्टंट आहे ते माननीय जज महोदयांनी, न्यायाधीश महोदयांनी स्वतःहून सांगितलं होतं। त्याच्यानंतर जे आहे त्यांनी शासनाला आदेश दिले होते की शिक्षक भरतीचा तुमचा नेमका प्लॅन काय आहे, कधीपर्यंत शिक्षकांची जी रिक्त पदे आहेत ते तुम्ही भरणार आहात। त्याच्या उत्तरादाखल या ठिकाणी शासनाच्या वतीने एक टेट परीक्षेचा रोडमॅप आपल्यापर्यंत पोहोचवण्यात आला, आपल्यापर्यंत म्हणण्यापेक्षा न्यायालयामध्ये सादर करण्यात आलं होतं। त्या रोडमॅप प्रमाणे त्यांनी ज्यावेळेस सांगितलं होतं की आम्ही या तारखेपर्यंत जे आहे परीक्षेची नोटिफिकेशन काढू, या विशिष्ट तारखेला एक्झाम कंडक्ट करू आणि या विशिष्ट तारखेला रिझल्ट जाहीर करू। जवळजवळ शासनाने जे आहे तो जो रोडमॅप आहे तो फॉलो केलेला आहे। ठीक आहे, 10-15 दिवसांचा त्याच्यामध्ये जे आहे डिले होऊ शकतो कारण तो टेंटेटिव्ह शेड्यूल होता, परंतु एक आनंदाची गोष्ट ही आहे की त्याच शेड्यूल प्रमाणे जे आहे शिक्षक भरती प्रोग्रेस करत आहे। म्हणजे टेट परीक्षेची नोटिफिकेशन, प्रत्यक्षामध्ये एक्झाम कंडक्ट आणि टेट परीक्षेचा निकाल जाहीर करणे, या तिन्ही बाबी ज्या आहेत रोडमॅप प्रमाणे पुढे पुढे चालत आतापर्यंत आपण इथपर्यंत येऊन पोहोचलो आहे। आता कालच्या तारखेला जे आहे या याचिकेच्या संदर्भातली एक महत्वाची सुनावणी पुन्हा एकदा झालेली आहे। त्या सुनावणीमध्ये नेमकं काय झालेलं आहे आपण जे आहे हे संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी दैनिक पुढारीच्या हवाल्याने देतो आहे। त्याच्या संदर्भामध्ये जे आहे संपूर्ण डिटेल्स मध्ये माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यांनी असं सांगितलेलं आहे की कालच्या सुनावणीमध्ये शासनाच्या वतीने शिक्षक भरतीची पात्रता परीक्षा घेण्यात आली असून 24 मार्च 2023 रोजी निकाल जाहीर केल्याचे निवेदनामध्ये म्हटलेले आहे। म्हणजे शासनाच्या वतीने सांगितलेलं आहे की 24 तारखेला आम्ही जे आहे अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीचा निकाल जाहीर केलेला आहे, तिथपर्यंत आमचा जे कार्यक्रम आहे तो कम्प्लीट झालेला आहे। त्यानंतर त्यावर जे आहे अमॅकस क्युरी जी आहे ज्याला की आपण न्यायालयीन मित्र म्हणूया, या ठिकाणी जज महोदयच आहेत अजित घोलप साहेब यांनी 14 जून 2022 रोजी वृत्तपत्रामध्ये जे छापून आलं होतं की विद्यार्थी हे सीओच्या दालनामध्ये या ठिकाणी वर्ग भरवत आहेत कारण त्यांना शिक्षकांची कमतरता भासत आहे, त्या गोष्टीची दखल घेऊन या ठिकाणी सुमोटो याचिका दाखल करण्यात आलेली आहे। आता एक कालच्या तारखेला शासनाला पुन्हा एकदा नव्याने आदेश देण्यात आलेला आहे। तो आदेश म्हणजे नेमकं काय आहे की येणाऱ्या दिवसांमध्ये नेमकं शिक्षक भरतीचा प्लॅन काय आहे। ठीक आहे, तुम्ही परीक्षा घेतली त्याचा निकाल लावला, परंतु प्रत्यक्षामध्ये शिक्षकांची वॅकन्सी कधी भरणार आहात हा एक महत्वाचा सवाल त्यांनी विचारलेला आहे। त्याने असं देखील सांगितलेलं आहे की 2023 शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास केवळ 2 महिन्यांचा अवधी बाकी आहे। जून यायला आपल्याला 2 महिने बाकी आहे। मग न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले, खंडपीठाने वर्तमानपत्रामध्ये शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांबाबत प्रकाशित वृत्तावरून सुमोटो याचिका दाखल करून घेतलेली आहे। आता त्यांना जे आहे येणाऱ्या 28 एप्रिल 2023 पर्यंत जे आहे मुद्देनिहाय अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती संजय देशमुख यांनी शासनाला दिलेले आहे। या याचिकेची जी आता पुढील सुनावणी असणार आहे ती असणार आहे 28 एप्रिल रोजी। आता पुढे काय घडणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगतो। आतापर्यंत सर्व काही न्यायालयाच्या दबावाखाली सगळं काही प्रकरण चालू होतं, हे आपल्यासाठी आनंदाची बाब होती कारण माननीय न्यायाधीश महोदयांनी सांगितलं होतं की जोपर्यंत शिक्षकांना नियुक्ती मिळत नाही तोपर्यंत आमची जी नजर आहे न्यायालयाची नजर जी आहे त्या शिक्षक भरतीवर बारकाईने असणार आहे। म्हणून त्यांनी जे आहे पुन्हा एकदा सुनावणीच्या नंतर आता त्यांच्या वतीने जे आहे पुन्हा एकदा नवीन रोडमॅप मागितलेला आहे, एक प्रकारे रोडमॅपच मागितलेला आहे, परंतु हा रोडमॅप एक्झामचा नसून जॉईनिंगचा असणार आहे।
की तुम्ही आता इथून पुढे पवित्र पोर्टल कधी सुरू करणार, पवित्र पोर्टल सुरू केल्याच्या नंतर त्याच्यावरती जाहिरात नेमकी कधीपर्यंत देणार, जाहिरात दिल्याच्या नंतर एक्झॅक्टली जे आहे विथ इंटरव्ह्यूच्या जागा विदाउट इंटरव्ह्यूच्या जागा दोन्ही जागा कधीपर्यंत भरणार आहात, म्हणजे त्या उमेदवारांची जी आहे मुलाखत कधी घेणार आहात, आणि जे एकाच एक प्रमाणावरती विदाउट इंटरव्ह्यूच्या जेवढ्या जागा भरणार आहेत त्या जागा एक्झॅक्टली कधीपर्यंत भरणार आहेत ते आम्हाला लेखी स्वरूपामध्ये या ठिकाणी द्या. अशा प्रकारचं जे आहे आदेश या ठिकाणी माननीय उच्च न्यायालयाने दिलेला आहे. ही आपल्यासाठी एक आनंदाची बाब आहे. ठीक आहे, आता 28 तारीख सगळ्यात महत्वाची असणार आहे. बघा मित्रांनो, जर जर का आपण बघितलं की एप्रिल महिन्याचा जो शेवटचा आठवडा आहे त्या शेवटच्या आठवड्यामध्ये 2-4 सुनावण्या आहेत शिक्षक भरतीशी रिलेटेड. मग ते सुप्रीम कोर्टाची सुनावणी असेल, त्याच्यानंतर जे आहे टेट परीक्षेच्या संदर्भामधली जी सुनावणी आहे ती देखील या ठिकाणी जी आहे आय थिंक 24 तारखेला होणार आहे. 28 तारखेला ही सुनावणी होणार आहे आणि त्याच्यानंतर आपण सांगू शकतो की 25 तारखेला सुप्रीम कोर्टाची सुनावणी होणार आहे. म्हणजे तिन्ही सुनावण्या अतिशय महत्वाच्या एप्रिल महिन्याच्या एंडिंगला होणार आहे. म्हणून तो आठवडा आपल्या सर्वांसाठी महत्वाचा असणार आहे. एक गोष्ट आपल्यासाठी चांगली घडत आहे की आता इथून पुढे जे आहे शासनाच्या वतीने एक कम्प्लेंट शेड्यूल उच्च न्यायालयामध्ये सादर केला जाणार. तो जेव्हा सादर केला जाईल तेव्हा जेव्हा आपल्याला माहिती पडेल आपण आपल्या चॅनलच्या मार्फत तुमच्यापर्यंत तो पोहोचवण्यासाठी नक्की प्रयत्न करणारच आहोत.